या बातमीचे प्रायोजक लॉर्ड्स प्ले अँड लॅमिनेट्स, सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवुड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम, WIT कॉलेज समोर, दत्तनगर, सोलापूर. केंद्रातील मोदी सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी लावण्यात आलेला कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांच्या संमतीनं कांद्याच्या निर्यातीला हिरवा झेंडा दाखवला. देशातील कांद्याच्या किमतींना लगाम घालण्यासाठी सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली होती. 31 मार्च 2024 पर्यंत ही निर्यात बंदी लागू करण्यात आली होती, पण ही मुदत संपण्यापूर्वीच केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात बंदीचा निर्णय हटवला आहे. त्याचा देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक झाली. त्यात कांद्यावरील बंदी हटवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. गुजरात आणि महाराष्ट्रात सध्या कांद्याचा मुबलक साठा आहे, त्यामुळे केंद्र सरकारनं निर्यातीची परवानगीला मंजुरी दिली. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना देशातील कांद्याचे उत्पादन आणि साठ्याविषयी माहिती दिली. दोघांमधील चर्चेनंतर बंदी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारनं 3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीला मंजुरी दिली आहे, तर बांगलादेशातून 50,000 टन कांद्याच्या निर्यातीला मंजुरी देण्यात आली. या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे सोलापुरातील बाजार समितीतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही आता फायदा होणार आहे. विश्वनाथ कन्स्ट्रक्शन, जागा तुमची, रचना, व्यवस्था आणि निर्मिती आमची. विश्वनाथ कन्स्ट्रक्शन आपल्या जागेवर स्वप्नातील बंगला, अपार्टमेंट बांधण्यासाठी, अत्यंत दर्जेदार बांधकाम करून घेण्यासाठी, आपली वास्तू सुयोग्य किमतीमध्ये करण्यासाठी, सुनियोजित वास्तू रचनेत बनवण्यासाठी आजच विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर अग्रीमेंट करा. चला तर मग आपल्या जागेवर सुसज्ज बांधकाम करण्यासाठी विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर करार करूया. विश्वनाथ कन्स्ट्रक्शन, पद्मशाली चौक, सोलापूर. संपर्क योगेश हावले, मोबाईल 77095020.